नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील तासाला आपण भूगोलाचे दुसरे प्रकरण स्थान व विस्तार यातील पूर्वार्ध बघितला त्यात भारत व ब्राझील या दोन देशांचा स्थान व विस्तार आपण पाहिला आहे त्यानुसार भारताचे स्थान उत्तर व पूर्व गोलार्धात असून भारत हा आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे ब्राझील या देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात बहुतांश भाग दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे तसेच ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे आपण ब्राझील व भारत या दोन्ही देशांचे राजकीय नकाशांचा देखील अभ्यास केला आहे आपल्या भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आणि नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत तर ब्राझीलमध्ये सव्वीस घटक राज्य आहेत यानंतर आज आपण भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणार आहोत प्रथम भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहूया सुमारे दीड शतक म्हणजे दीडशे वर्ष आपला भारत देश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्या भारतावरती राज्य केलं होतं पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या वीस वर्षांमध्ये भारताला तीन युद्धांना सामोरं जावं लागलं अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावं लागलं अशा अनेक समस्या आपल्या भारतापुढे असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे असं म्हटलं जातं एवढंच नव्हे तर भारत आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे आणि याचं कारण म्हणजे भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे म्हणजेच भारताकडे कार्यशील वयोगट जास्त असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते आणि त्यामुळे आपला भारत देश आता विकासाच्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना आपल्याला दिसत आहे यानंतर ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण बघितली ब्राझील हा देश तीन शतकांपेक्षा म्हणजे जवळपास तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता ब्राझीलला सात सप्टेंबर अठराशे ब्याऐंशी साली स्वातंत्र्य मिळालं एकोणावीसशे तीस पासून एकोणावीसशे पंच्याऐंशी पर्यंत म्हणजे अर्ध्या शतकांपेक्षा पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे म्हणजेच ब्राझीलला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याचशा आर्थिक समस्या त्या देशापुढे होत्या परंतु हळूहळू आता ब्राझीलची बाजारपेठ देखील या ठिकाणी सुधारत आहे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते अशा प्रकारे आपण भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली विद्यार्थी मित्रांनो आपण दहावीच्या भूगोलामध्ये भारत आणि ब्राझील ह्या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास आपण करत आहोत त्यामुळे थोडेसे काही ठळक मुद्दे आपण बघूया ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुवृत्त हे महत्त्वाचं अक्षवृत्त गेलं आहे तर भारताच्या मध्यातून म्हणजे साडे अक्षांशावरून कर्कवृत्त हे गेले आहे दोन्ही देशांचं स्थान पाहता भारत हा उत्तर व पूर्व गोलार्धात आहे काही भाग उत्तर गोलार्धात आहे व बराचसा भाग दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात तर ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे भारताला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं तर ब्राझीलला सात सप्टेंबर अठराशे बावीस साली स्वातंत्र्य मिळालं भारतामध्ये संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे भारताची राजधानी दिल्ली आहे तर ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया आहे ब्राझील हे नाव कशाहून पडले माहीत आहे का तुम्हाला ब्राझीलमध्ये पाऊ ब्राझील नावाचे स्थानिक वृक्ष आहेत आणि त्या स्थानिक वृक्षाच्या नावावरून ब्राझील हे नाव त्या देशाला पडले आहे भारतात सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान तर ब्राझीलमध्ये ॲमेझोनास हे सर्वात मोठे राज्य आहे आपण भारत राजकीय व ब्राझील राजकीय या नकाशांचा अभ्यास केला आहे त्यानुसार भारताच्या शेजारी बांगलादेश म्यानमार अफगाणिस्तान चीन नेपाळ भूतान पाकिस्तान श्रीलंका हे शेजारील देश आहेत तर बंगालचं उपसागर अरबी समुद्र हिंदी महासागर यासारखे सागर महासागर आहेत या उलट ब्राझीलचा जर आपण विचार केला तर ब्राझीलच्या शेजारील देश आहेत कोलंबिया व्हेनेझुएला गियाना सुरीनाम फ्रेंच गियाना पेरू बोलिव्हिया पॅराग्वे अर्जेंटिना ओरुग्वे तसेच उत्तर अटलांटिक महासागर दक्षिण अटलांटिक महासागर अटलांटिक महासागर हे महासागर ब्राझीलच्या चारही देशांना असलेले आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे आपण भारत व ब्राझील या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर बारावर जगाचा आराखडा दिला आहे त्या आधारित काही प्रश्न पुस्तकात दिलेल्या आहेत तो जगाचा आराखडा तुम्हाला त्या आराखड्यामध्ये दिलेले घटक दाखवायचे आहेत जगाच्या आराखड्यात सर्व खंड दाखवायचे आहेत महासागरांना नावे द्यायची आहेत ब्राझील व भारत हे देश वेगवेगळ्या रंगाने रंगवायचे आहेत व त्यांना नावे द्यायचे आहेत तसेच नकाशावर विषुवृत्त दाखवून त्याचे अंशात्मक मूल्य लिहायचे आहे तुमच्या ग्रहपाठाच्या वहीमध्ये दोन्ही देशांचे ध्वज काढायचे आहे दोन्ही देशांचे बोधचिन्ह लिहायचे आहेत आणि त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकामध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्यायदेखील तुम्हाला पूर्ण करावायचा आहे धन्यवाद